भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होती. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा वर्ग काही प्रमाणात असल्याचा दावा करण्यात येतोय. कारण 2009 बापट यांना मनसेच्या उमेदवाराने कडवी लढत दिली होती. बापट यांचा तेव्हा विजय झाला तरी त्यांना संघर्ष करावा लागला होता. याकडे मनसेकडून लक्ष वेधलं जाते. मात्र आता काँग्रेस उमेदवार अरविंद शिंदे या मतदारसंघातून रिंगणात आहेत. हे झालं उमेदवाराचं, पण मतदारांचा कौल कोणाला आहे पाहूयात. निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. मी आली कसबा मतदारसंघामध्ये. कसबा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 19 नगरसेवक इथं आहेत आणि त्यामधले 16 नगरसेवक हे भाजपचे तर 2 शिवसेनेचे आणि 2 काँग्रेसचे असा हा मतदारसंघ आहे. एकूणच काय तर भाजपची पकड असणारा, भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आहे. इथं आली मी आता कसबा मतदारसंघात. माझ्यासोबत महिला आहेत, पुरुष कार्यकर्ते आहेत जे आता वोटिंग करणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कसबा मतदारसंघाचा विकास किती झाला आहे आणि सध्या या मतदारसंघामध्ये कौल कोणाच्या बाजूने आहे. माझ्यासोबत महिला आहेत. काय सांगाल कसबा हा मतदारसंघ जो आहे, तर इथे आता विधानसभेची निवडणूक पार पडते, कोणकोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे का? हा उमेदवार आहेत ना आमचे BJP आहेत, मुक्ताताई टिळक आहेत, इथं शिवसेनेचे विशाल धनवडे आहेत, काँग्रेसचे अरविंद शिंदे आहेत. पण कसबा हा आमचा BJP बालेकिल्ला आहे आणि कसब्यामध्ये मतदान असंच होतं की बापट साहेब जे सांगतील त्या पद्धतीनेच होतं. तोच उमेदवार नक्की निवडून येतो आणि आमच्या मुक्ताताई टिळक ह्या 100% निवडून येणार आहे. कारण आजपर्यंत भाजपाने जे काम केले ते अगदी तळागाळात जाऊन काम केलेले आहेत. इतक्या योजना आणल्यात, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यात, त्यामुळे 100% इथं भाजपाचेच जिंकून येणार. बरं, तुम्हाला काय वाटतं की उमेदवार कसा असायला पाहिजे? आता इथे बरेच उमेदवार थांबलेले आहेत. अपक्ष विशाल धनवडे आहेत, भाजपकडून महापौर मुक्ता टिळक आहेत, काँग्रेसकडून आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे आहेत, बरेच उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मताने उमेदवार कसा असला पाहिजे, त्याने काय कामं करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? जे भाजपचे आहे त्यांनीच काम केले पाहिजेत असे. भाजपलाच प्राधान्य आहे तुमचं? हा, भाजपला सगळ्या आमच्या सगळ्यांचं भाजपलाच प्राधान्य आहे. नाही, तुम्ही तुमचं बोला, बाकीचे लोक आहेत त्यांचं नाही. म्हणजे मला भाजपचंच प्राधान्य मला द्यायचं आहे भाजपला. हा, अजून काही माझ्यासोबत महिला आहेत. ताई, काय वाटतं तुम्हाला, काय इथं कसबा मतदारसंघात काय काम होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? कामं तर सगळे चालूच आहेत, प्रयत्न तर चालूच आहेत. जे पहिल्यापासून जे नाही झालेलं ते बापट साहेब करण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत आणि आता तर आम्हाला म्हणजे खात्री आहे की ज्या टिळकताई आहेत त्या करून दाखवणारच. हा भाजपचा मेन चालूच आहे सध्या तर. आजी, या तुम्ही समोर. तुम्हाला काय वाटतं कसं उमेदवार पाहिजे? इथं आता निवडणूक आहे, तुम्ही मतदान करणार आहात, कसं उमेदवार असला पाहिजे? इथं सगळी कामं झाली आहेत का या मतदारसंघातली? झाली आहेत ना. कुठलं काम झालं आहे सांगा बरं? आता पाण्याचं तेवढं करायचं, नाही तर पाणी येत नाही, नाही तर हाई सगळं झालं तर पाणी नाही आहे. मग पाण्यासाठी तुम्ही बोललात का आता लोकप्रतिनिधींना वगैरे, नगरसेवकांना वगैरे बोललात का पाणी येत नाही म्हणून? हा, बोललेत ना, म्हणून तर त्यांना निवडून द्यायचे. ते म्हणजे आम्ही करणार करणार. बरं, तुम्हाला माहिती आहे का कुठला मतदारसंघ आहे हा? चांगले कसबा. बरं, अजून काही माझ्यासोबत नागरिक आहेत या मतदारसंघातील. काय वाटतं कशी लढत होणार आहे असं वाटतं? आमची लढत तर मुक्ताताईंची वन साईडच होणार आहे. कारण नरेंद्र मोदी जे जे आणतात स्कीमा त्या आम्ही कार्यकर्ते बापट साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रभाग बूथवाईज बापट साहेब जी कामं सांगतात ते आम्ही लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवतो. आणि आता एक महिला व बाकीचे सगळे उमेदवार जे जेंट्स आहे, तर महिलांच्या बाबतीत म्हणलं तर झाशीची राणी म्हणा की महिलांमध्ये महिला सक्षम का असतात की ते कामाला खूप प्राधान्य देतात. आणि महिलांच्या कसबा मतदारसंघात आता विकास कामं काय झाली आहेत मला ते सांगा. आता रोड झाल्यात, नवीन ब्रिज झाल्यात, रोडच्या समस्या झाल्या, ट्राफिकची समस्या आतोनात कडक कारवाया करून केलेले. पेठांमध्ये तर आता मी येतानाच मला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागला. पेठांमधली तर वाहतूक काही सुटली नाही. सुटली नाही. आता कसं झालं, शॉर्टकट वन वे किंवा नवीन ब्रिज झाला वन वे म्हणून या गल्ली वळतनं जे ट्राफिक होत आहे ते नवीन वन वेमुळं होत आहे की तिथनं आता रोड मोठे करण्याचे प्रयत्नात आहे. आणि गल्ली बोळातनं वस्ती वाढली, जी जुनी लोक होती लांब गेलेली राहिलेली आहे ती परत सिटीत मध्यमवर्गीयचे इथं आलेली आहेत. बरं, कोणती विकास कामं होणं अपेक्षित आहे तुम्हाला? तुम्ही म्हणता या मतदारसंघाचा विकास झालेला आहे, पण अजून कुठली कामं आहेत की तुम्हाला असं वाटतं की ती व्हायला पाहिजेत? आता खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर बापट साहेबांनी आपल्या कसबा मतदारसंघामध्ये तर काही अशी कामं ठेवलेली दिसत तर नाहीच आहेत. पण तरीसुद्धा जर अजून काही थोडी राहिलेली असतील चुकून तर ते आता आपण मुक्तताई आता आपले उमेदवार आहेत
तर त्यांना आम्ही कार्यकर्ते, मी या प्रवर्गाचा अध्यक्ष असून त्यांच्यामार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार की बाबा इथे इथं अशी ही लाईन आहे किंवा अजून थोडं काय किरकोळ पाण्याचे प्रश्न आहेत आणि काय अजून वृक्षवाढी झालेली आहे किंवा काय अजून काही समस्या असतील महिलांच्या किंवा काय, तर ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. काय काय सगळेच राज्यामध्ये किंवा सगळ्याच वस्त्यांमध्ये असे काही पूर्णच कामं होतात असं काय नाही, कुठेतरी काहीतरी राहणारच आहे. तर ते आता काय थोडेफार राहिलेले असतील तर आपण कामं आता सक्षम माध्यमातून करून घेणार ते. आता तुम्ही आता जे म्हणलंय की आता अडचणी आहेत की त्याच्या माध्यमातनं की रस्ते वगैरे तुम्ही म्हणालात की जरा अडचण होते तुम्हाला यायला अर्धा पाऊन तास लागेल, हे बोलले मला हे काका बोलले मला की वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे तर त्याला प्रत्युत्तर मिळेल. बरोबर आहे, तर तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की आता इथं लोकसंख्या पण वाढलेली आहे, लोकसंख्येमुळं कसं झालेलं आहे की घरं वाढलेले आहेत, घरांमुळं बिल्डिंगही वाढल्या गेल्या आहेत आणि बिल्डिंगांच्या हिशोबाने आता तेवढे रोड खूप कमी याच्यामध्ये आपल्याला हे होतात की आणि त्या माध्यमातून आपण जर जातोय ज्या माध्यमातून आपण जातोय की बाबा लोकसंख्यांच्या हिशोबाने फ्लॅट वाढलेले बिल्डिंग वाढलेल्या आहेत मग त्यामुळं जागा यायला जायला आपल्याला आता इथंच बघा तुम्ही एवढ्याच्या याच्यामधनं आपल्याला हे करा, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ते आता बापटसाहेबांच्या नियोजनामार्फत ते सगळं काय करण्यात येईल. आता ते खासदार झालेले आहेत ते प्रश्न आपण जर त्यांच्याकडे टाकूया की बाबा असं असं प्रॉब्लेम येतात ते. बरं, उमेदवार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? फक्त मुक्ताताई टिळक साहेब यांच्यासारखाच असा असं वाटतं, कारण पहिल्यापासून बापटसाहेबांचा बालेकिल्ला आहे आणि इथनं पुढेही बीजेपीचे आवाज आम्हाला सर्वांना वाटतं. पण मनसेचा पण कोल आहे, भाजपचा जरी बालेकिल्ला असला तरी मनसेचा पण इथं फॅन क्लब मोठा आहे. आहे होता, आता तर काही दिसत नाहीये. बरं, तुम्हाला काय वाटतं काय विकास झाला पाहिजे? अजून विकास कामं झाली आहेत म्हणतात तुम्ही, पण अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित सांगायची गरजच पडत नाही ना, सगळे कामं होतात ना आपले. सगळे कामं झाली? हो. तुमची काय कामं झाली तिथे? आता लेडीज बद्दल बोललो तर लेडीजला आपण गॅस कनेक्शन मोफत दिलेले बापट साहेबांच्या थ्रू, परत आपले मुख्यमंत्री ते झालेले काम. बरं, तुम्हाला काय वाटतं कसं झालं पाहिजे? या इकडे या या या, बोला. तुम्ही बोलला नाही तर कसं होईल? बोला तुम्ही. बरं सर, पहिल्यापासून तिथे पण काम करत नाही बीजेपीचे बालेकिल्ला आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं कसा उमेदवार असला पाहिजे, काय विकास कामं इथे झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? उमेदवार हा नेहमीच चांगलाच असतो, कुठलाही व्यक्ती हा कामं करण्याकरता झालेला असतो, लोकांनी त्याला निवडून दिलेला असतं. आता तुम्ही जर म्हटले वाहतुकीचं, तेवढ्या गाड्याही तेवढ्या वाढलेल्या आहेत, वाहतुकीला गाड्या तेवढ्या वाढलेल्या आहेत, आपण योजना करत आहोतच. वाहनतळ व्हायला पाहिजे, वाहनतळ बाबा जिथं वाहन लावायची व्यवस्था होईल, एक मोकळी जागा बघून ती करता येईल, आपण सांगूया होईल त्या गोष्टी. पाण्याचा प्रश्न म्हटलं तर आता मध्यंतरी खराब झाल्यामुळं पाणी यायचं बंद झालं, याच्या अगोदर पुण्याला पाणी भरपूरच होतं. एवढी लोकसंख्या वाढली ही त्याकरताच वाढली की पुण्यात सगळं मिळतंय, पाणी मिळतंय, भाजीपाला स्वस्त मिळतोय, राहायची सोय चांगली आहे इथं, म्हणजे पहिलं संरक्षण मिळतं, रात्री 12-1 वाजतासुद्धा मुली व्यवस्थित फिरू शकतात. हा प्रकार फार ठिकाणी होत नाही आपल्या पुण्यामध्ये, अजूनही सगळ्या लोक व्यवस्थित रात्री येऊ शकतात, संरक्षण आपल्याकडे मिळू शकतंय. याला सगळ्यात जबाबदार आपले नेतेच लोक आहेत ना, की ज्या नेते लोकांनी हे सगळं सांभाळलं. आज गिरीशभाऊ बापट या 15 वर्ष या 20 वर्ष जाऊन आज इथं राज्यकर्ते करतात, हे का लोकांनी त्यांना निवडून दिलं असेल? काहीतरी काम होतं याकरता निवडून दिलं ना. जसे आमचे भाऊ म्हटले की बाबा या गोष्टी होतं होतात, या आज एवढी मोठी मोठी घरांच्या परवानगी मिळाल्या, वाडे होते पूर्वी, या वाड्यांना पण इथं भाऊंनी आपलं सहकार्य करूनच या लोकांना वाडे बिल्डिंग करून दिले. ऐपत नसताना देखील आज आम्ही घर घेऊ शकलो. आज रिक्षावाला पण इथं माझा फ्लॅट झाला आहे, एक जुना रहिवासी होतो मी. काय का होईना ते थोडंसं जवळ याला बाबा कमी करा बाबा, हा रे रहिवासी इथं याला राहून द्या, काय करून थोडंसं मला घर मिळालं ना आज या नेत्यांमुळेच झालं. आणि नेते सगळे तुम्ही जे म्हणताय की बाबा दुसऱ्या पक्षाचं दिले होतं, आज गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही मनसेची बी 27 नगरसेवक होते ना, नेतृत्व चांगलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, नेताच एक मनुष्य वर्तक चांगला असला की खाली कार्यकर्ते अगदी सुखाने कामं करतात आणि मग त्याची प्रगती होती. आज नरेंद्र मोदींनी एवढ्या योजना आणल्या, महिलांकरता योजना आणल्या, लहान मुलींकरता जन्म आला की आपण लगेच त्यांना अनुदान मिळू शकतो आहे, शिक्षणाकरता सवलती मिळाल्यात, गॅस योजना आली आहे, बँकमध्ये खाते आले, डायरेक्ट कनेक्शनचे पैसे तुम्हाला डायरेक्ट आता खात्यामध्ये मिळतात. सिलेंडर पहिलं 40 रुपयाला मिळत होतं, आज 500 रुपयाला जरी मिळत तरी 200 रुपये तुम्हाला सबसिडी मिळत होती ना, मी काहीतरी तुम्हाला दिसत होतं की बाबा आपले पैसे परत मिळतात, ते आहे ना योजनांचा प्रकल्प आहे, तुम्हाला दिसतो आहे समोर काम तुम्हाला दिसणार आहे. एक लक्षात ठेवा, हे नेते जे निवडून येतात ते हे कामावर निवडतात, ते आज एवढे इनकमिंग का होते बीजेपीमध्ये की बाबा काम दिसतंय,
जेव्हा माणूस काम करताना दिसतो की माणूस सहकार्य करतो. इनकमिंगचं तुम्ही सांगताय, पण या इनकमिंग जे झालेले आहेत त्यांना तुम्ही आधी वोट दिलेले नाही, ते इकडे आलेत आत्ता भाजपमध्ये? नाही नाही, वोटिंग झालेली सगळी लोक आलेली आहेत. का त्यांना चांगलं दिसतं हे लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा चांगलं काम करत असेल ना, तुम्ही जाणून करता चांगलं दिसलं की ते चार जण तुम्हाला मदत करणार आहेत की बाबा चांगलं कोणतरी करतंय. ठीक आहे, पहिलं त्यांनी घाण टाकले असेल, पण जेव्हा तुम्ही जाणून करत असेल तर आम्ही पण त्यांना सहकार्य करू, कारण चांगलं काहीतरी दिसतंय. आणि याकरताच हे सगळं चाललेलं आहे की बाबा आपण जाऊया, काही चांगलं करता येतं का पाहूया. अजून काही महिला आहेत माझ्यासोबत, तर त्या माझ्याशी समजतील. पाण्याची मोटर लावतात, पाणी नाही आम्हाला, आम्ही काय करायचं पाण्यासाठी? पाणी नाही हो, मोटर लावतात मग बायका पाण्याच्या, गरीब लोकांनी काय करायचं पाण्यासाठी? हां, पाण्याची समस्या आहे. हां, पाणीचं नाहीच आहे अजिबात, मोटर लावून आम्हाला पाणी येत नाही. ते बापट साहेबांनी हे करावं आमच्यासाठी. तुम्हाला असं वाटतं की पाण्याची जी आता टंचाई होते, टेन्शन तुम्हाला पाण्याचं? हां, बाकी काय नाही, बाकी काही नाही. आप सामने आ जाइए. यहाँ पे आता विधानसभेची निवडणूक होती आहे, तर तुम्हाला काय वाटतं कसा कसा उमेदवार असला पाहिजे आणि त्या उमेदवाराने काय कामं केली पाहिजेत? उमेदवाराने गोरगरिबांचे घरी घरी जाऊन बघा. उमेदवार फक्त इलेक्शनच्या वेळेसच येतात तुमचे उमेदवार, बाकीच्या वेळेस आमच्याकडे येत नाही ते. तर तसं चांगले आहेत सगळे उमेदवार. म्हणजे आता पाण्याचा मोठा प्रश्न आहे आमच्या कसब्यात, मेन म्हणजे पाणी येत नाही, येत नाही, प्रेशरच नाही पाण्याला, पाण्याचाच आहे आमच्याकडं प्रश्न. बाकी सगळे प्रश्न सुटलेले आहेत. आता घरोघरी जाऊन विचारल्यावर कळणार ना, आमचं तर तेवढंच आहे प्रॉब्लेम पाण्याचा, तेवढंच आहे आमचं, तेवढं पाण्याचा प्रश्न आम्हाला मिटवून द्या. तर मी या कसबा मतदारसंघामध्ये आलेली आहे, आपण पाहिलेलं आहे पाणी सोडलं तर बाकी कुठली समस्या या नागरिकांना नाही आहे. पाच वेळा इथे खासदार विद्यमान खासदार गिरीश बापट हे पाच वेळा आमदार झालेले आहेत, कारण हा भाजपचा बालेकिल्ला आहे आपण पाहिलं. आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच भाजपच्या साईडनेच आहेत, अशा मी आत्ता जवळपास 100 पैकी तर 99% तर इथे भाजपबद्दलच बोलणारे लोकं पाहिलेले आहेत. आणि राहिला प्रश्न इतर उमेदवारांचा, तर काम करणाऱ्या उमेदवाराला आम्ही मत देऊ असं या नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज.